नमस्कार, मैं स्नेहा राउत, बीएस क्राइम इंडिया न्यूज में आपका स्वागत है। भंडारा से शमशेर खान की खास खबर पर एक नजर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2019 में दोबारा पीएम बने, ऐसा आमदाचरण वाघमारे ने कहा। 2019 में आने वाले लोकसभा चुनाव के विषय में आमदाचरण वाघमारे ने कहा कि 2019 के लोकसभा चुनाव में बीजेपी सरकार के पीएम मोदी ने अच्छा कार्य और काम किया है, जिसे हमारी अपेक्षा है कि मोदी जी को दोबारा पीएम देखना चाहते हैं तथा भंडारा गोंदिया लोकसभा चुनाव में बीजेपी सरकार की ओर से अभी तक कोई भी उम्मीदवार चुना नहीं गया है। आइए जानते हैं आमदाचरण वाघमारे की प्रतिक्रिया। सर, हे सांगा की आता 2019 मध्ये लोकसभेचे चुनाव येणार आहे, त्याच्यामध्ये बीजेपी सरकारमध्ये आता जे 4 वर्ष पूर्ण झाले, त्याच्यानंतर का कार्य झाले आणि लोकांचं महत्त्व का राहणार बीजेपीसाठी? 2019 ची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत। ज्या काँग्रेस पक्षाने युपीएच्या काळामध्ये आणि वेगवेगळ्या पक्षासोबत गठबंधन करून 60 वर्ष विकास कामाचा हिशोब दिला नाही, तो हिशोब देण्याचा निर्धार निवडणुकीच्या पूर्वी 2014 आपले देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी केला होता। आणि 60 वर्ष ज्यांनी हिशोब दिला नाही त्यांना आम्ही 60 महिन्याचा हिशोब देऊ अशा प्रकारचं वचन दिलं होतं। देशवासियांनी मोदीजींवर विश्वास ठेवून पूर्ण बहुमताची सरकार या देशामध्ये आणली आणि त्यांच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या गेल्या त्या योजना भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं आहे, सरकारच्या माध्यमातून झाला, प्रशासनाच्या माध्यमातून झालेलं आहे। केवळ विकासाच्या मुद्द्यावर आणि मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री या देशाचे हवेत या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहोत। सध्या आमच्याकडे उमेदवार निश्चित झाला नसला तरी आमचा चुनाव चिन्ह कमळ आहे आणि प्रधानमंत्री पदाचे उमेदवार आमचे मोदीजी आहेत। सर, सुनील मेंढे यांनी याची 2-3 नावं येऊन राहिले चुनाव, लोकसभाच्या चुनाव, अजूनही पक्षाने उमेदवारी अर्ज मागितलेले नाही, त्याच्यामुळे पक्षाने कोणाच्याही समोर हा विषय मांडला नाही की आमच्याकडे कोणी उमेदवारी मागितली, उमेदवारी अर्जच वाटप झाले नाही।